स्टार्टिंग पण असंच करत होता. लव यू ऑल. हे गाइस, गुड मॉर्निंग, कसं काय अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो और जादू ए लाडो का जाणार आज? ओए टाकले. कुठे जायचं आज? कुठे जायचंय? अलिबाग. गाइस, सो अलिबागला जायचं होतं म्हणून सकाळी मी जिमला गेलो. बरं, संध्याकाळची जिम करण्याची सवय असल्यामुळे सकाळी बॉडी मध्ये ताकद आली नाही आणि मला कसं तरी अनइझी फील व्हायला लागलं, त्यामुळे आम्ही थोडेसे सेट मारले, नावापुरती जिम केली. आता आम्ही घरी चाललोय, मस्त आंघोळ वगैरे करून निघणार आहे आम्ही डिरेक्टली अलिबागला. सो आता पुढे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला खूप मजा येणार गाइस. यू गाइस, जे पण आहेत जे बोलतात की तू ब्लॉग मध्ये आम्हाला हे दाखवतो ते दाखवतो, गाड्या दाखवतो, घोडा दाखवतो, कुठे फिरतो, काय करतो, तुझ्या बापाच्या पैशावर तू उड्या मारतोय, तर भाई त्यांना मी एवढंच बोलेन, एक तर तुम्ही एक काम करा, माझ्या पप्पांना स्वतःचा बाप बनवा, नाही तर मग मला पप्पा पप्पा बोला, मी तुमची पण मजा करून देऊ शकतो, असा काही प्रॉब्लेम नाही. सो गाइस, ट्रिपला जाण्याच्या अगोदर पोट पाणी करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्याची गांड गाईस तुम्ही बघू शकता कसं मला कट मारून गेलंय. सो आता आम्ही थोडंसं खातो आणि तुम्हाला दाखवतो काय खाणार आहे आम्ही ते. सो गाईज, आम्ही या रेस्ट हॉटेलमध्ये स्टे केले आता, एक्झॅक्टली अलिबाग बीचच्या समोर आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर सुनीत डे. आणि मी आता कुठे? अलिबाग बीच गाईज. सो हेडर आणि विसरलो, त्यामुळे केसांचा अवतर तुम्ही बघू शकता कसं झालंय. ते वाळवत इथं उभं राहिलो मी खिडकीत, सो आता केस वाळवतो आणि खाली बीच वॉक करायला जाणार आहे आपण. त्यानंतर अलिबाग बीचवरून आपण कुठे जाणार आहे तुम्हाला कळेलच, त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा बीचचा व्ह्यू बघा तुम्ही फक्त माझ्या रूम मधून किती सेक्सी येतोय ते. लुक एट दिस 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 दिस. ओ भाई, के कर रहा है? बघा तुम्ही कपल गोल्स बघू शकता त्या ठिकाणी. लॉंग वॉक्स इन द वेज इन एप्रिल आणि बघू शकता अलिबागच्या मध्ये उभं राहून फोटोशूट चालली इथं. आणि हे बघा यो कुठं घुसते. Thank you.
सो गाइज आज बऱ्याच दिवसांनी महिन्यांनी वर्षांनी पण व्लॉग करतोय मी ब्रो. शेवटचा व्लॉग 31st होता, तो आदल्या दिवशी स्टार्ट केला, एक वर्षानंतर व्लॉग करतोय आज मी. सो आज एक वर्षानंतर आज आपण व्लॉग का करत आहोत, कारण की मध्यंतरी माझं मोटिवेशन गेलो होतं व्लॉग करायचं. मोटिवेशन गेलो होतं मध्ये. त्यानंतर काय झालंय, एक आमच्या जिम मध्ये एक आशिष सर म्हणून आहेत, ट्रेनर आहेत आमचे खास एकदम, ते म्हटले की एक मुलानी व्लॉग करून करून फर्निचर गाडी घेतली, फॉर्च्युनर, दॅट इज दॅट, ती पण दिवाळीच घेतली जो हा म्हटलं ते. तर मग मला परत असं मोटिवेशन आले की मी परत आयुष्यात व्लॉग करावं, त्यामुळे मी आज जिम सोडून मी आज व्लॉग करतो. कारण त्यांनी फॉर्च्युनर घेतली ना, तर कुठे ना कुठे मला विश्वास आहे की मी जी वॅगन तरी घेऊ शकतो. त्यामुळं आपण गोष्टी आधी काउन आपण आम्ही जिम सोडूनच मुळात हे करतोय व्लॉग. नाही तसं काय आमचा हेतू नव्हता की जिम सोडली पाहिजे बरं का. ऍक्च्युली काय विषय आला, मी झोपेत आज माझं लग्न होतं गाईस, सो त्याच्यात मला उठूशी वाटली नाही, त्यामुळे मी तर बघत गेलो स्वप्न, त्यामुळे ते विषय असा हार्ड वाटलं. पूनम पांडेला गाईज मी एवढ्या इव्हेंट्स केले या ह्याच्यामध्ये एवढ्या दिवसांमध्ये, तुम्हाला सांगतो. तुला पूनम पांडे बद्दल काय बोलायचं? पूनम पांडे एकदम एक पुढे पूनम पांडे व्हायचा कॅन्सल गाईज. मी एवढ्या दिवस ब्लॉग पण केला नाही, पण खरं तर माझ्या आयुष्यात असे असे कंटेंट आले ब्लॉग करण्यासारखे की तुम्हाला काय सांगू मी. गाडीचा सिम्बॉल वर यायला गेला, काय सांगू तुम्हाला. 15 हे घेतला मी, 15 प्रो पण घेतला, त्याचा पण मी ब्लॉग काय काढला नाही. एवढं सगळं केलं मी या दिवसांमध्ये, पण इच्छाच केली व्लॉग करायची, कारण की माझ्या व्लॉग ला यायचे 200 व्ह्यू 300 व्ह्यू, तेवढे तर मी इंस्टाला पोस्ट चढलो ना, एका मिनिटात लाईक येतात मला, मग ते कसं आहे ते हर्ट झालं मला जरा असं झालं. आणि आता मी कंटिन्यू मी व्लॉग करणार आहे, कंटिन्यू म्हणजे असं नाही की रोजचा येईल, बट येईलच आता म्हणजे मोस्टली व्लॉग. आता तुम्ही बघू शकता समोर काय चाललंय, तुम्ही बघू शकता. सो गाईज आज बरेच दिवसानंतर आम्ही आज व्लॉग वर आम्ही खलबक्सर चाललो आहोत. सोडा ना आम्ही सगळ्या गोष्टी, आता बघू शकता माझी स्किन बिन एकदम व्यवस्थित, आणि मी पहिल्यापेक्षा खूप सेक्सी सर लागलो आता. तू काल फोटो टाकला मी गाईज. हॅपी बर्थडे टू एव्हरी वन. सो हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर सनी डे. सो झोप झाली नव्हती, आता वाजले 1 दुपारचे, मी उठलो 12 ला, त्याच्यानंतर आता थोडंसं वर्क करत होतो, आता घरी जेवायला चाललो आहे. आज काय बनवलं गाईज? काहीच नाही, पनीर बनवलं. सो आता जेवतो अँड मग काल जिमला सुट्टी झाली होती, तर आज लवकर जिमला जायचं, थोडंसं एक्स्ट्रा वर्कआउट्स करायला, त्यानंतर मग इव्हनिंग राईड्सला जाऊ आपण. घरी जाऊन दाखवतो तुम्हाला काय बनवलं जेवायला, पनीर अँड ऑल. आय विल शो यू टिल देन, कंटिन्यू द व्लॉग गाईज. आज आपण बघणार आहे की आधी काउन छास कसं पितात, कसं हे बाटली टाकून म्हणजे ग्लासमध्ये टाकून वन सिप डाऊन करतो. 1 2 ओपिनियन बघा तुमचे. गाईज तुम्ही बघू शकता सुखी जीवन म्हणजे काय असतं ते. कोको ए कोको इथं बघ, मगासपासून झोपली नव्हतं ते बघा, हे बघा हे असं असतं. हे काय माझे बोट चावायला आवडतात काय माहिती, ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ. बाय, जिमला चाललो मी, बाय. बालेवाडी हाय स्ट्रीट गाईज, आणि विषय असा आहे की लोणारमध्ये गाईज तुम्हाला माहिती का सर्कस होणार आहे आता. तरी मला कधीपासून रिंग वाजत होते फोनचे, कसे वाघ म्हणून मला बोलले सर्कसमध्ये. हॅलो, मग सर्कस वाघ असतो की मला बोलले त्यांना ओरिजिनल बॅट. अरे म्हणून मला बोलले ग त्यांनी असं बोलते तुम्हाला, कसं खरं खरचे वाघ पण आपल्याला घाबरतं त्यामुळं. आधी काउंट गोष्टी आहे पुढे काय कोणी येऊ.
पण आता जिमला जाताना तुम्ही बघू शकता किती सुंदर सनकिस झालोय आम्ही, मी आणि साहिल. साहिल पुढे म्हणजे म्हणजे मी सनकिस झालोय आणि साहिल सनरेप्ड झालोय डायरेक्ट. टिंग टिंग डोंग 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 चगडाकू आधी का हुश वर्कआउट झालंय गाईस. तू एका घातले रे हा बाहेर खूप थंडी पडली. तुम्ही काय मारला दोघांनी थांब रामचा पूर्वा पुढे यायला थोडा वेळ लागतो. आणि ऍप्स मारले आज मला जास्त वेळ लागतो जिमला. सो हे गाईज, दोन दिवस झाले शूट नाही केलं. काल पुण्याला वगैरे गेलो होतो, खूप कामात बिझी होतो, पाहुणे आले होते. सो आज आहे तारीख काय आज भाई एक मिनट. सो आज आहे 10 फेब्रुवारी आणि आता रात्रीचे 11:30 वाजलेत. जस्ट नाव मी घरी आलो आणि तुम्हाला एक खूप मोठी अनाउन्समेंट द्यायची होती. आपण मी आणि जेरीनी आम्ही दोघांनी एक कंपनी स्टार्ट. सो मी आणि जेरीनी आम्ही दोघांनी नवीन कंपनी स्टार्ट केली हरदेश टूर्स नावानी, जिथे आम्ही खूप सारे इंटरनॅशनल डोमेस्टिक पॅकेज आणि ग्रुप डिपार्चर्स लॉन्च केलेत. सो ही हरदेश टूर्सची इंस्टाग्रामचं पेजचं नाव आहे. सो तुम्ही जाऊ शकता, व्हिजिट करू शकता. तिथे सगळी ब्रोशर्स आणि हायलाइट्स मध्ये सगळे आमच्या ट्रिप्सचं आहे. सो तुम्ही जर प्लॅन करत असाल कुठे ट्रिपला जायचं तर या नंबरवर किंवा इंस्टाग्रामला DM करा, आमची टीम तुम्हाला लवकरच रिस्पॉन्ड करेल. अँड येस, ते एक चालू आहे. आणि सेकंड म्हणजे लवकरच मला वाटते 1.5 मंथ लागेल अजून, पण लवकरच एक खूप काहीतरी मोठी गोष्ट गाईस येते तुमच्यासमोर, तुमच्या भेटीला, तुमच्या भेटीला, तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या TV मध्ये, YouTube ला. सो त्याच्यासाठी पण गेस करा आणि नक्की कमेंट मध्ये सांगा की काय येत आहे. काय गेस करा की काय मोठं येत आहे, मोठं काय येत आहे भेटीला. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर सगळं झालंय, ऑलमोस्ट डन आहे. पाट लवकरच येईल, तुम्हाला तुमचा हिरो बघायला भेटेल गाईज. तुम्हाला थांबा एक मिनिट कर ना. नाही नाही कर ना, परत बोल ना, कर ना, कर ना, एकदा एकदा एक कर ना. हिरो की मम्मी, हिरो की मम्मी मग बिल्ली भी आपको देखना चाहती है. एक सेकंड भाग गई. सो ये गाइस, हरदेश टूर्स ला असं सपोर्ट करा तुम्ही, लवकरच तुमच्या भेटीला एक खूप एक मोठी गोष्ट येते. आणि तुमची नेक्स्ट ट्रिप तुम्ही हरदेश टूर्सवर प्लॅन करा अँड हरदेश फॅमिलीचा एक भाग तुम्ही होऊ शकता त्याच्यामुळे. सो खूप काही नवीन डील्स आहेत, डिस्काउंट आहे, भरपूर ऑफर्स चालू असतात डेली बेसिसवर. तर ते सगळं होऊन जाईल. आणि मेन म्हणजे तुम्ही कोणाच्या रेफरन्सवर, माझं नाव तिथे यूज केलं तुम्ही, तर तुमचं सरप्राईज डिस्काउंटमध्ये सगळं होऊन जाईल. सो लवकरात लवकर ट्रिप प्लॅन करा, मित्र मैत्रिणी, गर्लफ्रेंड, बायको, आजी आजोबा, मम्मी पप्पा सगळ्यांना घेऊन जावा. आणि काय करू शकतो आयुष्यात, फिरण्याऐवजी काय करू शकतो आपण? काहीच नाही करू शकत. शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का? ते नाही करायचं आपल्याला काय वर्क फ्रॉम होम, कारण की घरनं काम करून काय नाही होत. सो आता असंच हॅलो. सो आता असंच हरदेश टूर्सला सपोर्ट करा
आणि आता परत नवीन व्लॉग येणार आहे. आता लवकरच आम्ही मी आणि जेरी ॲक्च्युली नेक्स्ट वीकमध्ये बाहेर चाललो आहे, त्याचा व्लॉग एक असणार आहे. सो अशाच गोष्टींसाठी तुम्ही स्टे ट्यून करा. आणि नाशिक टूरचा एक व्लॉग असणार आहे, नाशिकला आम्ही का चाललो आहे हे तुम्हाला त्या व्लॉगमध्ये कळेल. आणि ते सरप्राईज जे तुम्हाला बोललो जे 1-1.5 महिन्यानंतर येणार आहे ते त्या व्लॉगमध्ये रिव्हील होईल. सो ते रिव्हील झाल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबायला लागेल, थोडासा वेळ. सो ते झाल्यानंतर मग तुमचा भाऊ एक नेक्स्ट लेवलला जाणार आहे. सो कमेंट करून गेस करा, मला कमेंट करून सांगा काय असणार आहे काय नसणार आहे. अँड भेटू आपण असंच परत नवीन ब्लॉगमध्ये विथ सेम एनर्जी अँड सेम इंटेन्सिटी गाईज. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांनी मेन म्हणजे हरदेश टूर्सच्या पेजला फॉलो करा. आणि डे म्हणजे आणि चॅनलची लिंक असेल बघा, चॅनलची लिंक मेन म्हणजे तुम्ही जॉईन करा. तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक येईल, ती जॉईन करा. त्याच्यावर आम्ही नेहमी ऑफर टाकत असतो नवीन नवीन काय येणार आहेत ते. सो येस, फॉलो करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. आणि भेटू आपण आपल्या नेक्स्ट ट्रिपला गाईज. तोपर्यंत सगळ्यांना जय श्री राम.